मला वाटतं आपल्या लोकशाहीमध्ये आता वेळ आलेली आहे की लोकांना नुसते हक्क हक्क सांगण्यात अर्थ नाही, त्यांची स्वतःची जबाबदारी काय ही सांगण्याची वेळ आलेली आहे. आता आपण उदाहरण घेऊया स्वच्छता मोहिमेचं. स्वच्छता कोणाला पाहिजे? सगळ्यांना पाहिजे. पण कचरा कोण करतो? आपणच करतो. मग जर आपण कचरा करतो तर आपण त्याची विल्हेवाट लावायला मदत केली पाहिजे. पीएमसीनी किंवा शासनाने जर कुठली सिस्टीम केली तर त्याला जो खर्च येईल तो आपण द्यायला पाहिजे. या ठिकाणी ज्याचा आपल्याला फायदा आहे, समाजाला फायदा आहे आणि आरोग्याला जाणं मदत होणार आहे, अशा ठिकाणी आपण आपला भार उचलला पाहिजे. हे म्हणण्यात काही अर्थ नाही की मी पैसे देतो म्हणून मी घाण करणार, याला काहीच अर्थ नाही. कुठलाही सुशिक्षित माणूस आपल्या घरामध्ये कचरा करतो का? व्यवस्थितच ठेवतो. म्हणजे प्रश्न येतो शिस्तीचा. आपण जर शिस्त पाळली नाही तर पीएमसी किंवा कोणीही काय करू शकेल? कचरा करणं हा काही नागरिकाचा अधिकार होऊ शकत नाही. त्यासाठी हे आपण सगळ्यांनी लक्षात घेतलं पाहिजे की माझी जबाबदारी मी पाळणार, ज्या मला नियम दिलेले आहेत पीएमसीने ते मी पाळणार. स्वच्छता हे कर्तव्य आहे, ही ड्युटी आहे आणि प्रत्येक नागरिकाची आहे. तुम्ही तुमची जबाबदारी उचला आणि स्वच्छतर्फे किंवा कुठल्याही संस्थेतर्फे जी सर्व्हिस तुम्हाला मिळते त्याचं योग्य अनुदान त्यांना द्या, हेच महत्त्वाचं आहे.